नमस्ते पाटिल सर। नमस्ते सर। मी डॉक्टर सुभाष देसाई। आपण अलीकडे डॉक्टर मोमिनांच्या काही मुलाखती घेतल्या, मारुती कुर्डे ह्या वृत्तपत्र विक्रेत्याची मुलाखत घेतली आणि एस आर कांबळे त्यांची एक मुलाखत घेतली। आज आपण शाहू वाचनालयाचे कार्यवाह आणि निवृत्त मुख्याध्यापक टी बी पाटील सर हे हरवणारी व्यक्तिमत्व गारगोटीमधलं आहे। त्यांनी गेली 25 वर्ष मोफत सूत्रसंचलन अनेक कार्यक्रमांचं केलेलं आहे आणि आता त्यांची वयाची अमृतोत्सव चालू आहे, 75 सुरू आहे, तर त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आपण थोडासा आढावा घेऊया। पाटील सर, तुमचं बालपण कुठं गेलं, जन्म कुठला, हे थोडंसं सांगा। खरं म्हणजे सर, या सिद्धगिरीचे आपण संपादक आहात, अजून सुद्धा आहात आणि होता आपण पूर्वी, त्या सिद्धगिरीच्या भूमीत माझा जन्म झाला आणि सिद्धगिरी मठ म्हणजे कणेरी मठ आमचा तो प्रसिद्ध आहे। सगळं बालपण मग आपलं शेतकऱ्याच्या कुटुंबात असल्यामुळं बालपण सगळं शेताकडे जाणं, जनावर राखणं, शाळा शिकणं, या अशा पद्धतीनं बालपण गेलं। तालमीत जाणं, आपापल्या संघ जसा संघ जसा मिळेल त्या पद्धतीनं आमचं गावात बालपण गेलं आणि प्राथमिक शिक्षण माझ्या गावात झालं। आम्हाला प्राथमिक शाळेत चांगले लोक मिळाले, विशेषतः प्राथमिक शाळेत मी शिकत असताना डॉक्टर जी पी नाईक साहेबांना मी जवळून पाहिले। ते त्यावेळी लोकल बोर्डाचे शिक्षण खात्याचे सल्लागार होते आणि गावोगावी जायचे शाळांच्या इमारती अमुक तुमुक आणि माझ्या गावची शाळा गावाच्या बाहेर बांधलेली, गावच्या लोकांचा विरोध होता, एवढ्या बाहेर कोण जाणार, तर आता ती शाळा गावाच्या मध्यावर आली। म्हणजे नाईक साहेबांसारखी दूरदृष्टीची माणसं ती आम्ही लहानपणात पाहिली, त्यांची ती हाफ पॅन्ट अशा प्रकारचं दर्शन आम्ही केव्हा घेतलं। तुम्ही मौनी विद्यापीठमध्ये गारगोटीमध्ये कसं आला? मौनी विद्यापीठ माझं माध्यमिक शिक्षण माझं थोडं गावात झालं, नंतर मी कागल लागलो आणि कागलसारख्या ठिकाणी अशा काही लोकांचा मला सहवास मिळाला, संस्कार झाले। राज्य पुरस्कार विजेते आर्यन सप्रे, कागलमध्ये नामवंत पी एन जोशी, जी एन जोशी, व्ही एस कुलकर्णी, मुजावर, पोद्दार ह्या सगळ्या मंडळींचा मला मार्गदर्शन मिळालं आणि 10व्या क्रमांक माझं कागल इतकं चांगलं झालं। मी त्या माझ्या कागलच्या माध्यमिक शिक्षण माझं सुरू असतानाच मी वादविवाद स्पर्धेमध्ये निपणला जाणं आणि कुठेतरी बाहेर जाणं, मला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा मला छंद लागला। छान। मौनी विद्यापीठात गारगोटीत कसं तुमचं आगमन झालं? 1968 मी एस एस सी झालो आणि एस एस सी नंतर आता पुढे काय करायचं, तर अक्षरशः सुरुवातीला मी 7वी नापास झालो होतो पण एस एस सीला चांगल्या मार्कानं पास झालो आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली। आणि विशेष म्हणजे त्यावेळेला आई वडिलांची इच्छा होती की आपली मुलं शिकावीत, वडिलांची इच्छा जास्तीवर होती मुलांनी शिकलं पाहिजे आणि योगायोगानं माझे माऊस भाऊ हिंगू पाटील हे राज्य पुरस्कार विजेते, बरोबर, एक शिक्षण शाळा तंत्र आणि मंत्रचे ते म्हणजे प्रयोगशील शिक्षक, ते माझे माऊस भाऊ आणि त्यांच्यामुळं मी गारगोटीकडे खरं म्हणजे खेचला गेलो। बरोबर। मग गारगोटीमध्ये तुमचं शिक्षणाच्या ह्या बाबतीमध्ये तुम्ही, मला वाटतं इंग्रजी चांगलं होतं तुमचं, इंग्रजी शिकवत होता, त्यामुळे तुम्ही अनेक विद्यार्थी घडवले, तर या अनेक विद्यार्थी घडवले त्याच्यामध्ये तुमचा संस्था चालक म्हणून व्ही टी काकांचा सुद्धा संबंध आला, तो कसा आला, काय झालं? खरं म्हणजे 1970 मी डीएड झालो, डीएडला मी राज्यात पहिला आलो आणि त्यावेळी विद्यापीठाची परंपरा होती चांगली माणसं पकडून ठेवायची। व्ही टी काकांचा तो काळ असा होता, विद्यापीठाच्या वैभवाचा होता, 1975 पूर्वी, आणि ती संधी मला मिळाली। मी राज्यात पहिला आल्यामुळं मला काही गॅप लागला, लगेच मला सर्व्हिस मिळाली जबा म्हणला, एक कोकणचे शिक्षक होते ते आपल्या रत्नागिरीला गेले आणि ती जागा नेमकी तेव्हा मोकळी झाली होती। आणि हिंगो पाटील, मग माळी सर, भोसले सर, मुलग्याचे अमेरिकन आले बाजीराव देसाई साहेब, चांके सर, ह्या मंडळीने म्हणले हा मुलगा असा बऱ्यापैकी आहे आणि तो नाव कमवेल, मला इथंच त्यांनी त्यावेळी रंगून घेतलं। मग किती वर्ष सर्व्हिस केली? माझी एकूण सर्व्हिस 40 झाली, त्यापैकी जवाहरभवनला प्राथमिक शाळा प्राथमिक शिक्षक म्हणून 3 काम केलं सुरुवातीच्या काळात। आणि त्यावेळी मी माझी काही स्कॉलरशिपला मुलं आणली, एकदम 3-4 मुलं स्कॉलरशिपला आणली, त्यामध्ये अतिश दाबोकर सारखा मुलगा आता तो अमेरिकेत आहे, खरं म्हणजे तो शास्त्रज्ञ आहे, तर तो माझ्यासमोर असा विद्यार्थी होता की मला असा काही प्रश्न विचारायचा। असे खूप काही चांगले विद्यार्थी, अतिश दाबोकर आहेत, प्रकाश कुलकर्णी आहेत, आता तुमच्या समेत फिरायनासारखे सुनील शहासारखी व्यापारी मंडळी आहेत,
सर्जरम मुलीसारखा नामवंत इंजिनियर आहे अशी खूप मुलं माझ्या सहवासात मोठी आहे. मग याच्यामध्ये तुम्ही या शैक्षणिक क्षेत्राच्या व्यतिरिक्त शाहू वाचनालयाचे कार्यवाह कसं झाला, आबाजींचा संपर्क कसा आला, भजवंतांचा कसा आला, आणि त्यामध्ये तुमचं सूत्रसंचलन करत असताना तुमची किती नामवंत लोकांचा तुमचा परिचय झाला असेल, ते कोणकोण होते? शाहू कुमारच्या रंगमंचाने खरं म्हणजे मला घडवलं आणि मला सभेमध्ये चांगलं बोलणं, निवेदनाचा कार्यक्रम हँडल करणं, 1200 मुलांच्या समोर बोलायचं रोज सवय होती मला. आणि विशेषतः मूल्य शिक्षण हा विषय माझ्याकडे होता आणि रोज एक पहिलाच असतो सलामीला माझाच असायचा, सगळी मुलं त्याला साथ द्यायची आणि त्यातनं हळूहळू मी वाढत गेलो आणि मग माझ्या निवेदनाला थोडीशी धार आली आणि महाराष्ट्र छात्र सेनेचं विभागीय शिबिर होतं सोनतळीला, त्या सोनतळीच्या काममध्ये माझ्यावर शिक्का बसला की हे उत्कृष्ट निवेदक आहे. कर्नल व्ही देसाई साहेब म्हणून होते, कूरचे मूळचे पण लष्करीतले मोठे अधिकारी, काही काळ कागलच्या संस्थेमध्ये पिराजीराव गाडगे संस्थेचे काही संचालक होते. अशा चांगल्या माणसांच्या सहवासात माझं पुढे शिस्तीचे दिवस गेले आणि निवेदनामध्ये ज्यांनी माझ्यावर शिक्काच मारला, यू आर द बेस्ट अनाउन्सर. अच्छा, मग शाहू वाचनालयामध्ये कोणत्या कोणत्या समारंभ तुम्हाला आठवतात, कोणकोण व्ही आय पी अशी होते कार्यक्रमाला की ज्याचं तुम्ही सूत्रसंचलन केलं? आता खरं म्हणजे शाहू वाचनालयामध्ये मी असा आलो, आबाजी चेडू वाचनालयाचे अध्यक्ष होते आणि दत्तोपंत शुक्ल ग्रंथपाल होते आणि ही मंडळी कशा असायची की अशी धडपडणारी माणसं जी असतात ना त्यांना वाचनालयात त्यांना घ्यायचं आणि मला जे वाचनालयात 1996 ला जे वाचनालयात घेतलं, मग सुरुवातीला कार्यकारी मंडळाला घेतलं, स्वीकृत म्हणून घेतलं, नंतर अधिकृत केलं आणि नंतर आता 30 वर्ष मी वाचनालयाचा कार्य म्हणून काम करतोय. म्हणजे माझे वडील केशवराव दादो देसाई हे सुद्धा मला दादा असताना माझा तिथे वाचनालयात सहवास होता, मी दादांना जवळून पाहिले, एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व कसं असतं, त्यांची जी काळी टोपी, त्यांचा कोट, त्यांची विजार आणि त्यांची सायकल आणि प्रत्येकाला पैसे पाकिटात न देणे, हे सगळं आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि विशेषतः माझ्याकडे त्यांचं बारकाईने लक्ष होतं. मग या ह्याच्यामधून तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनाकडे थोडंसं येतो, तुम्हाला किती मुलं? आता ह्या भागात झालं शिक्षण झालं, कॉलेजची 4 वर्ष झाली, 2 वर्ष कॉलेजचा जनरल सेक्रेटरी झालो आर्ट्स कॉमर्स सायन्सचा, प्राचार्य मुकुंदराव कन्मानसारखी चांगली माणसं भेटली. नाही, मी तुम्हाला ह्याचं विचार, तुम्हाला मुलं किती ती काय? मला माझे दोघे मुलगे आणि दोन्ही मुलं ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे. थोडला मुलगा तो एम एस ॲग्रो केमिकल, तो कृषीमधला डॉक्टर आहे. धाकटा मुलगा एम एस डब्ल्यू एम फील आहे आणि तो बॉडी बिल्डर आहे. आणि तो बॉडी बिल्डर असा आहे की इंग्लिश न्यूजपेपरमध्ये व्हॉट डज जगदीश पाटील डू थ्रूआउट डे अशा प्रकारची त्याची मुलाखत इंग्लिश दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. ही माझी दोन मुलं आणि दोन्ही मुलं शिस्तबद्ध आहेत. मग तुमचं कणेरी मूळ तिकडचं गाव असतं, तिकडे जाता का तुम्ही, शेती वगैरे आहे का? माझ्या आईवडील असताना माझ्या गावाकडे सारख्या फेरायसायच्या आणि आईवडिलांच्या आता निधनानंतर थोडं जाणं येणं प्रमाण कमी झालेलं आहे, पण जुनं घर वडलोपारची जमीन गावात माझं मी संबंध ठेवले, गावात सुखदुःखाच्या वेळी मी हजर राहतो आणि गावकरी माझी वाट बघतात. आता तुमचं पुढचं भविष्यामध्ये तुमचं ॲम्बिशन काय आहे? सामाजिक अखेरच्या श्वासापर्यंत झडपडत राहायचं. आता शाहू वाचनाचा कार्य म्हणून तुम्हासारख्या मंडळीने आम्हाला संधी दिली आहे, विशेषतः त्यामध्ये आबाजींचं योगदान मोठं आहे. आबाजींनी माझे दाताच्या कवड्यासुद्धा बसवल्या, तुम्हाला संसारातून जमणार नाही म्हणले आणि हा पैसा तुमच्या दातांच्या कवड्यासाठी वापरायचा. त्यांनी माझ्या आयुष्याचं 20 वर्ष माझं आयुष्य त्या दाताच्या कवड्यामुळे वाटलं आणि हे सारंच नाही माझ्या आबाजी. आणि पाटील सरांचे आता अमृत महोत्सव सुरू आहे, त्यांना शतायुष्य व्हा असं आपण प्रार्थना करूया. आणि आपण सारे हा डॉक्टर सुभाष के देसाई चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला नेहमी या ह्याच्यावरती भेटता येईल. धन्यवाद सर, टी व्ही पाटील सर. धन्यवाद सर, थँक्यू.